नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाली या ठिकाणी जाण्याकरिता कोणत्या गोष्टी लागतात व तिथे कसे जायचे। यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मराठीमधून ट्रॅव्हलिंगची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये मी बालीला जाण्यापूर्वी व तिथे पोहोचल्यानंतर कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आता पाहणार आहोत बालीला जाण्यापूर्वी ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा। पहिला मुद्दा आहे, भारतातून जाण्यापूर्वी तुम्हाला भारतीय पासपोर्ट असणे गरजेचे आहे। भारतीय पासपोर्ट असल्याशिवाय तुम्हाला विदेशामध्ये जाण्यास परवानगी नाही। दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला इंडोनेशिया देशाचा व्हिसा लागणार आहे। हा व्हिसा तुम्हाला बालीला पोहोचल्यावर एअरपोर्टवर मिळू शकतो, त्याला व्हिसा ऑन अरायवल असे म्हणतात। काही वेळेस भारतीय लोकांसाठी 30 दिवसाच्या कालावधीसाठी तो व्हिसा फ्री असतो। दुसरा पर्याय म्हणजे त्याच्या ऑफिशियल साईटवर जाऊन ऑनलाईन व्हिसासुद्धा मिळवू शकता। जर तुम्हाला यावर व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये एस टाईप करा। तिसरा मुद्दा आहे, बालीला जाण्यापूर्वी फ्लाईट्सच्या तिकीट्सचे आणि हॉटेल बुकिंगच्या हार्ड कॉपीज असणे महत्त्वाचे आहे। चौथा मुद्दा येतो, शक्य असल्यास US डॉलर्स घेऊन जावे। US डॉलर्स असल्यास इंडोनेशियन रुपयामध्ये मनी कन्वर्जन करताना कमिशनमध्ये कमी लागते। पाचवा मुद्दा आहे, साधारण 3 ते 4 महिन्यांपूर्वी फ्लाईट्सचे तिकीट बुक करा, त्यामुळे तुम्हाला तिकीटचे स्वस्तात मिळतील। या 5 गोष्टी झाल्या भारतातून जाण्यापूर्वी। आता आपण बघणार आहोत बालीमध्ये पोहोचल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। पहिला मुद्दा आहे, एअरपोर्टवर पोहोचण्यापूर्वी अरायवल कार्ड दिले जाते, ते भरून तुम्हाला सबमिट करायचे आहे। त्याचा उपयोग तुम्हाला इमिग्रेशन्स वेळी होतो। दुसरा मुद्दा येतो, रिटर्न फ्लाईट्स तिकीट्स आणि हॉटेल बुकिंग हे तुमच्या जवळ असणे महत्त्वाचे आहे, इमिग्रेशन वेळी हे विचारतात। तिसरा मुद्दा येतो, शक्य तेवढे एअरपोर्टवर मनी एक्सचेंज करू नये, एअरपोर्टवर टाळावे, कारण तिथे जास्त कमिशन घेतले जाते। एअरपोर्टच्या बाहेर सिटीमध्ये चांगल्या रेटमध्ये तुम्हाला मनी एक्सचेंज करून मिळेल। या 3 गोष्टी तुम्हाला बालीमध्ये गेल्यावर लक्षात ठेवायच्या आहेत। आता आपण बघणार आहोत जायचे कसे। भारतामधून 4 एअरपोर्ट्सवरून तुम्हाला बाली एअरपोर्टला फ्लाईट्स उपलब्ध आहेत। पहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे की मुंबईचे आहे। दुसरे येते इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिल्ली। तिसरं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट, कोलकाता। आणि चौथं येतं चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्ट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब